जुलै महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात गोदावरी नदीच्या पुरामुळे दहा हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करावे लागले होते शेती घरे रस्ते व जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने मंगळवारी सिरोंच्या तालुक्यातील आरडा मोगापूर व मृदकृष्णापूर या गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांनी सिरोंच्या ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली या पथकात रूपक दास तालुकदार उपसचिव वित्त विभाग अर्थमंत्रालय ए एल वाघमारे संचालक कृषी विभाग नागपूर देवेंद्र चापेकर कार्यकारी अभियंता रस्ते वाहतूक व वा राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचा समावेश होता यावेळी पथकातील सदस्यांनी गावांमधील उपस्थित शेतकरी नागरिक यांच्याशी झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली उपस्थित शेतकरी शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांना शेतीविषयक धारणविषयक तसेच जनावरे जीवितहानी याबाबतची सविस्तर माहिती दिली पथकाने स्थानिक शेतकऱ्यांसह शेतात जाऊन बांधावर पूरस्थितीची पाहणी केली व गावकऱ्यांना तपासणी अहवाल केंद्राकडे सादर करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने करू अशी ग्वाही दिली